वेलकम टू माय चॅनल शिलाज गुड लाईफ. चला मग लगेच आपण ब्लॉग स्टार्ट करूया. सो आम्ही आलो आता ठिकाणा चाय ठिकाणा चाय नाश्ता गपशप हिरानंदानी मेडॉस पोखरण रोड नंबर 2. जर तुम्हाला इकडे काही मीटिंग असेल किंवा फ्रेंड्स असेल तर तुम्हाला जर रिलॅक्स बसायचं असेल तर येऊन चहा आणि तुम्ही पण मस्त ट्राय करू शकता. आणि खूप छान आहे, मला इथं टेस्ट खूप आवडली. आणि आतमध्ये पण बसायला आहे, दाखवते मी. आतमध्ये पण खूप छान प्लेस आहे तुम्हाला बसण्यासाठी. सो आम्हाला तर खूप आवडलं. आणि बाहेर गरम आहे पण असं वाटत नाही आहे, छान वाटते रिलॅक्स वाटते. आणि ते म्युझिक पण लावलं मस्का बन 40 रुपीजचं आहे हे. आणि ही स्पेशल चहा इकडची 60 रुपीज. अँड ही वाली जी चहा आहे ती आहे मसाला टी. मसाला टी इकडचं प्राईस आहे 50 रुपीज. अँड स्पेशल खूप छान आहे, मला आवडली. आणि मसाला टी पण छान आहे, टेस्ट करून थोडी बघितली. आणि मस्का बन आणि चहा आता कशी खायची तर पुण्याच्यामध्ये ना त्याने मस्का आहे बघा, पुण्याच्या बटर लावलं आहे बटर. आणि ह्याच्यामध्ये थोडेसे ह्याला काय म्हणतात कलर कलरला जाम ते असतात ना, एकदम सॉफ्ट आहे, टेस्टी आहे, मस्त आहे. तुम्ही खाऊ शकता असं. इकडचं यांनी कसं कसं डेकोरेशन केलं आहे दाखवते, एकदम क्लीन आणि क्लीन केलं आहे. सो ते तुम्ही दाखवते कसं केलं. हे उडचं आहे आणि ह्याचे खाली ड्रम आहे बघा, हे ड्रम आहे सी ड्रम. आणि हे बसण्यासाठी छानशी चेअर, लाकूड चेअर, कलरफुल आहेत, खूप कलरफुल आहेत, पूर्ण कलरफुल आहेत. आणि इकडे खूप छान छान लिहिलं आहे लोकांना, नाश्ता गपशप अँड डोंट नो व्हॉट्स गोईंग ऑन आस मी, खूप छान लिहिलं आहे त्यांनी इथे छान छान. आय थिंक हे लिहायचं आहे का आय डोंट नो, मी पण लिहिन पाहिजे. हां. आणि वरती आहे आपण जे हे बनवतो ना टोपल्या आपल्या, त्याच्यामध्ये मध्ये एक गोल टोपली आहे आणि त्याच्यामध्ये बल्ब दिले आहे. संध्याकाळी खूप छान वाटत आणि ते चाय नाश्ता. आणि ह्याच्यामध्ये पण छान डेकोरेशन केलं आहे बघू शकता. हे सारे कप्स आहेत, लॅम्प आहे, आणि याचे चहाचे हे, आणि हे आतमधलं आहे. हे आतमधला व्ह्यू आहे, तुम्हाला आतमध्ये येऊन बसायचं असेल तर आतमध्ये येऊ बसू शकता. गुड वाईब्स ओनली. मस्त आहे ना. आणि आम्ही तिथे बसलो होतो, तिथे बसले होते. इथे आहेच कसं वाटलं तुम्हाला इकडे? मस्त वाटलं, मस्का पाव पण चांगला होता आणि चहा पण मस्त होता. दोन्ही पण चहा चांगला म्हणजे एकदम एकदम ते मसाला टी एकदम एकदम मसाला मसाला नव्हता, एकदम नॉर्मल होता ना. दोन्ही चहा चांगले होते, एकदम मिल्क मिल्क एकदम मस्त. आणि तुम्हाला वाटतं पावसाळ्यामध्ये छान असं तिथे बसायला, एकदम बाहेर असं पावसाळ्यामध्ये हवा येते आणि ते बसण्यापेक्षा बाहेर बसायला मजा येते. छोटंच आहे ना कॅफे चायची स्पेशल चहा मी घेतली होती, ती फक्त मला पडली 60 रुपीजला. आणि मसाला चाय पडली 50 रुपये आणि मस्का 140 आणि टोटल झाली 150 ओके. जे नॉर्मली आहे 150 बघायला गेलं तर. सो दिस इज किदन स्मार्ट आय डोंट नो.
दुपार झाली, मग भूक लागली, मग आम्ही गजानन वडापाव खायला आलो. गजानन वडापाव माहिती असेलच, तर त्यांचा वडापाव खूप छान गरम असतो आणि चटणी ती येल्लो कलर चटणी खूप टेस्टी असते. सो मग आम्ही वडापाव एन्जॉय केला. पानावरची आईस्क्रीम, म्हणजे पान असतं त्याच्यावरती आईस्क्रीम असते, बट आता पान नाही आहे, पेपरवरती आपण खाऊया, पण आईस्क्रीमची टेस्ट तर सेम आहे ना. तर आजचा फक्त खाण्याचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.